नमस्कार शेतकरी बंधूंनो, यावर्षी आपण पाहिलं की खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळं जी काही आपली खरीपातील पिके आहेत, सोयाबीन असो किंवा तूर असो, तर त्यापैकीच एक महत्त्वाचं पीक म्हणजे तूर। आता जर पाहिलं आपण तर तूर पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये येत आहे, काही ठिकाणी कळ्या धरण्याच्या अवस्थेमध्ये येत आहे आणि नेमकं अशा वेळेसच तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। तर आपण आज तुरीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी पाहूया। आता तूर पीक जर का पाहिलं आपण तर तूर पिकावर येणाऱ्या प्रामुख्याने ज्या किडी आहेत त्यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, ज्याला आपण घाटे अळीसुद्धा म्हणतो, त्याचबरोबर पिसारी पतंग, शेंगमाशी, शेंग ढेकून, टिपक्याची शेंगा पोखरणारी अळी, त्याचबरोबर पाने गुंडाळणारी अळी, पट्टेरी भुंगेरी आणि खोडमाशी अशा या दुय्यम किडींचा सुद्धा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे। तर इत्यंभूत या किडींबद्दल आपल्याला माहिती जाणून घेऊन त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर आता आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूया ती म्हणजे शेंगा पोखरणारी अळी किंवा घाटेअळी, ज्याला आपण कपाशीमध्ये बोंडाळीसुद्धा म्हणतो। त्याचबरोबर ही कीड 181 प्रकारच्या विविध वनस्पतीवर खाण्याचं काम करत असते। ही कीड साधारणतः तूर पीक जे कळी अवस्थेमध्ये किंवा मग ज्याला आपण गाठी पकडणं म्हणतो त्या अवस्थेमध्ये जेव्हा येतं तेव्हापासून तूर पिकावर प्रादुर्भाव करण्याचा प्रयत्न करते आणि मग ज्या लागलेल्या कळ्या असतील, फुलं असतील यांना खायला सुरुवात करते। कालांतरानं मग शेंगामध्ये गेल्यानंतर शेंगा खायलासुद्धा सुरुवात करत असते। अशा प्रकारे शेंगांना छिद्र करून त्यामध्ये आतमध्ये तोंड खुपसून आतील जे काही दाणे आहेत त्यांना नुकसान करण्याचं काम करत असते। अशा प्रकारे ही महत्त्वाची अशी कीड आहे। यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची कीड ती म्हणजे पिसारी पतंग। साधारणतः पावसाळा संपल्याच्या नंतर पिसारी पतंग हा आपल्याला तूर पिकामध्ये प्रामुख्याने दिसून येतो। हा सुद्धा कळ्या असो किंवा मग फुलं असो यांना खाण्याचं काम करत असतो। पिसारी पतंगानंतर तिसरी जी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे शेंगमाशी, आणि या किडीबाबत मात्र आपल्याला थोडंसं सजग राहणं गरजेचं आहे। कारण इतर ज्या दोन किडी आहेत त्या सहजासहजी आपल्याला दिसणाऱ्या होत्या, परंतु शेंगमाशी ही अशी कीड आहे जी की दिसत नाही। कारण अंडं दिल्याच्या नंतर शेंगाच्या सालीमधून अळी आतमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर आतमध्ये असणारे जे दाणे आहेत त्याची पूर्णतः आतमध्ये खाऊन त्याची मुकणी करण्याचं काम करत असते। अशा प्रकारे आपण पाहतो की आतमधील दाण्यामध्ये पूर्णतः कुरतडल्यामुळं किंवा एक प्रकारच्या वलया पडतात आणि अशा प्रकारे तूर जे आहे ते मुख्यतः नुकसान होतं आणि याला अडकण असं शेतकरी म्हणतात। अशा प्रकारे त्याची प्रतसुद्धा खालावते आणि डाळीसाठी ही तूर अयोग्य प्रमाणात बनते। त्यानंतर अगदी हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात येणारी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे टिपक्याची शेंगा पोखरणारी अळी, ज्याला मारुकासुद्धा म्हणतात। ही कीड काय करते तर एक प्रकारे ज्या काही कळ्या वगैरे असतात तर एकत्रित करून त्याचा गुच्छ करते आणि अशा कळ्या गळायला लागतात। ही कीडसुद्धा आपल्याकडे वाढायला लागलेली आहे। त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही भागामध्ये शेंग ढेकून असेल, पाने गुंडाळणारी अळी आहे किंवा पट्टेरी भुंगेरी आहेत, या ज्या दुय्यम किडी येतात याच्याकडे फारसं लक्ष देत नाही शेतकरी, परंतु कालांतराने या किडीचासुद्धा प्रादुर्भाव वाढत आहे आणि याचासुद्धा नुकसानाची टक्केवारीसुद्धा आपल्याला दिसून येत आहे। मग या व्यतिरिक्त काही ठिकाणी खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलेला आहे। आता या सगळ्या जर का आपण एक 8 ते 9 प्रकारच्या किडी पाहिल्या तर आता याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। कारण तूर पिकामध्ये जवळपास 40 ते 45% केवळ किडींमुळे नुकसान होतं आणि हे जर का नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला एकमेव मंत्र म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन हा होय। मग एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे तर त्यामध्ये प्रामुख्याने जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये घाटेअळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जमिनीत नांगरट करणं गरजेचं होतं। त्याचबरोबर शिफारस केलेल्या वाणांची योग्य अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे, कारण अंतर जर का योग्य प्रमाणात नसेल तर निश्चितच त्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव वाढत असतो। त्याचबरोबर आपण पेरणीच्या वेळेसुद्धा शिफारस केलेली असते की 1% ज्वारी किंवा बाजरीचं बियाणं त्यामध्ये मिसळून फवारणी करणं त्या ठिकाणी पेरणी करणं गरजेचं असतं। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किडीचा येण्याचा कालावधी हा अगदी थोडका असल्यामुळं क्षेत्रीय पद्धतीनं जर काही पेरणी केलेली असेल तर तीसुद्धा फार महत्त्वाची असते। त्याचबरोबर वेळेवर अंतर्मशागत करणं गरजेचं आहे आणि जे काही या पीक शेतामध्ये तण असतात ते तणंसुद्धा काढणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा किडींचे यजमान वनस्पती ह्या तण असतात। याशिवाय ज्या काही यांत्रिक पद्धती आहेत त्यामध्ये जर का आपल्याला पाने गुंडाळणाऱ्या अळींच्या प्रादुर्भावग्रस्त पाने गुंडाळलेली दिसली तर ती अळ्यासहित आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे। तसेच शेताच्या बांधावरील काही तण आहेत ज्यावर विशेषतः शेंगा पोखरणारी अळी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। यामध्ये कोळशी असेल, रानभेंडी असेल, पेटारी असतील असे तणंसुद्धा आपल्याला काढून गरजेचं आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्याल्या अळ्या ज्या असतात जवळपास 4थ्या ते 5व्या अवस्थेतल्या अळ्या झाडाला जर का आपण हलवलं तर त्या अळ्यासुद्धा खाली पडतात, तर अशा अळ्या वेचून नष्ट करणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की पक्ष्याचंसुद्धा कीड व्यवस्थापनामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळं जवळपास 50 ते 60 पक्षी थांबे जर का आपण शेतामध्ये लावले तर निश्चितच या पक्ष्याला बसण्यासाठी जागा मिळेल आणि त्याच्या परिघामध्ये असणाऱ्या ज्या काही अळ्या असतील त्यांना टिपून मारण्याचं काम किंवा टिपून खाण्याचं काम हे पक्षी करतच असतात। त्याचबरोबर कळी अवस्थेमध्ये आल्यानंतर नेमकं
कीड नुकसान करणार आहे का नाही, तर यासाठी त्याच्या सर्वेक्षणासाठी आपल्याला 5 कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. 5 कामगंध सापळ्यांमध्ये जर का आपल्याला पतंग मिळत असतील तर समजायचं की पुढच्या 3-4 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंडे दिले जाणार आहेत. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी ट्रायकोग्रामाचा वापर करू शकतो, जे की एक प्रकारे अंड्यांना मारण्यासाठी अत्यंत प्रकारे चांगल्या प्रकारचा बायोजन म्हणून काम करतं. त्याचबरोबर निंबोळे अर्काची फवारणीसुद्धा आपण करू शकतो, कारण आपल्या सर्वांना माहितीच आहे की 5% निंबोळे अर्क जर का वापरला आपण तर त्या ठिकाणी सहसा किडी अंडे देत नाहीत, अंड्यातनं किडी बाहेर पडत नाही, अळी तयार होत नाही, त्याचबरोबर त्याची भूक मारण्याचं काम करत असते, त्यामुळे निंबोळे अर्कसुद्धा आपण वापरू शकतो. त्याचबरोबर काही जे काही बायोपेस्टिसाईड्स आहेत, जैविक कीटकनाशक ज्याला म्हणतो, ते सुद्धा अत्यंत परिणामकारक असे दिसून आलेले आहेत. यामध्ये पीक साधारणतः 50% फुलोऱ्यावर असताना मेटारायझियम अनिसोपली हे बुरशीयुक्त कीटकनाशक साधारणतः 2 ते 3 मिली व रानीपॉल पावडर यामध्ये मिसळून आपण फवारणी जर का केली तर निश्चितपणे ते सुद्धा फायदेशीर ठरतं. त्या व्यतिरिक्त दुसरा एक महत्त्वाचा जो आहे विषाणूजन्य जे बायोपेस्टिसाइड आहे त्यामध्ये HNPV आहे, हेलिकोर्पा आर्मीजरा न्यूक्लिअर पॉलिहायड्रेस व्हायरस, हा 250 LI आपण जर का घेतला. फक्त यावेळेस एक लक्षात घेणं गरजेचं आहे की याची फवारणी जी आहे ती सायंकाळी किंवा अगदी सकाळी करणं गरजेचं आहे, कारण प्रखर उन्हामध्ये हा घटक जो आहे तो काम करत नाही, त्यामुळे थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त शेवटचा जो उपाय आपल्याकडे राहतो तो मग राहतो रासायनिक कीटकनाशकांचा. जर का किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जर का ओलांडलेली असेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला मग रासायनिक कीटकनाशकं वापरल्याशिवाय पर्याय राहत नाही. मग हे आपलं जे काही शेवटचं शस्त्र आहे त्यामध्ये मग रासायनिक कीटकनाशकामध्ये जे शिफारशीत आणि लेबल क्लेमनुसार तूर पिकावर कीटकनाशक आहेत यामध्ये एकत्रितपणे शेंगा पोखणारी आळी असो, टिपक्याची शेंगा पोखणारी आळी असो, यासाठी मग आपल्याला किनॉलफॉस साधारणतः 28 मिली, इमामेक्टिन बेंझोएट 5 SC 4.5 ग्रॅम, स्पिनोसॅड 45 SC 3 मिली, क्लोरेंट्रेरी प्रोल हे अत्यंत चांगलं असं कीटकनाशक आहे आणि शेतकरी बहुतांश प्रमाणात वापरतात, हे 3 मिली. त्या व्यतिरिक्त फ्लोबेंडामाइड 39.35 SC 2 मिली. त्यानंतर इतरही काही लेबल क्लेम असणारे कीटकनाशक ज्यामध्ये इंडोक्झाकार्म आहे, लुफेनोरॉन आहे, हे अत्यंत चांगली अशी कीटकनाशकं शेतकऱ्याच्या शेतावर प्रयोगांती दिसून आलेली आहेत. याची जर का फवारणी केली तर या पूर्ण शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतो. पण शेंगमाशीसारखी जर का कीड असेल तर यासाठी मात्र आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. आंतरप्रवाहीमध्ये डायमिथोएट आहे, मोनोकोटोफॉस आहे किंवा इमिडाक्लोपिडसारखं कीटकनाशक आहे, याचासुद्धा आपण वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जर का तूर पिकावर येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या किडी आहेत त्याचं योग्य प्रकारे जर का व्यवस्थापन केलं तर किडींमुळे होणारं आपण नुकसान जे आहे ते आपण निश्चितपणे टाळू शकतो आणि होणाऱ्या संभाव्य जे काही उत्पादनामध्ये होणारी घट आहे ती सुद्धा आपण टाळू शकतो. अशा रीतीनं माझे शेतकरी बंधून आव्हान राहील की आपण तूर पिकावरील ज्या काही किडी आहेत त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करावं. धन्यवाद.